33 वर्ष झालं पारायणाची परंपरा सुरू आहे आणि पारायणमध्ये जे बसलेले असतात त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था केली जाते. तर ती तुम्ही आता या ठिकाणी बघितलं, तिकडे बघितलं तर लहान लहान मुलंसुद्धा आज पारायणाला बसलेले आहेत, प्रवचनाला बसले आहेत. आणि या ठिकाणी बघितलं तर ज्या वयोवृद्ध महिला आहेत ह्यासुद्धा आज या ठिकाणी स्वयंपाकामध्ये मग्न झालेले. ही परंपरा आत्तापर्यंत निम्मात चालू आहे, काय सांगाल या संदर्भात? आज गेली 33 वर्ष झालं आमच्या गावामध्ये हरिभक्त पारायणाचा सोहळा चालू आहे आणि त्यासाठी गावातील सर्व लोक एकत्र येऊन हा भक्तिमार्गाचा कार्यक्रम नेहमीच अगदी आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडतात. आणि त्यासाठी म्हणजे तुमचा हरिपाठ असू दे, प्रवचन असू दे किंवा कीर्तन असू दे, ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी लोक अगदी उत्साहानं एकत्र येऊन ही परंपरा जपत आले. आणि त्यासाठी संत पंगतीचा स्नेहभोजनाचाही कार्यक्रम अखंड सप्ताह 7 दिवस चालू असतो. अखंड सप्ताह म्हणजे पूर्ण 7 दिवस सकाळ संध्याकाळ संत पंगतीचा हा कार्यक्रम चालू असतो. तुम्ही काय सांगाल आजच्या युवा पिढीला? आजच्या युवा म्हणजे एवढी फास्ट लाईफ झाल्या की स्वतः प्रत्येकाला स्वतःसाठीच वेळ नसते. म्हणजे अगदी मला माझी जरी इच्छा असेल घरी संत पंगत करावी किंवा ज्ञानेश्वरीचं पारायण करावं तर ते साध्य होत नाही. माझी इच्छा असून सुद्धा तर त्या ह्या पारायणाच्या निमित्तानं कोणी ना आपण गावातील सर्व लोक एकत्र येतात व 7 दिवस या भक्तिमार्गाचा आनंद घेतात. तुम्ही आज गृहिणी म्हणून असलात तरी तुम्ही एक उद्योजिका म्हणून सुद्धा आज तुम्ही आज आहात. पुढे गावामध्ये पारायणाचा कार्यक्रम सुरू आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा या ठिकाणी उत्साहाने पुढे आलेल्या आहेत, काय सांगाल या संदर्भात? तेच आता सरिता मॅडम सांगितलं तसं सगळ्यांचं जीवन एवढं धकाधकीचं झालंय की कुणाचं टाइम असं काही स्वतंत्र काही करायचं म्हणलं तर होत नाही. मग त्या माझ्या यात थोडंफार आपण सहभागी झालं त्यात कीर्तनाच्या पारायणाच्या सोहळ्यात तर सगळ्या प्रत्येकाला समाधान वाटतं. त्यासाठी आपण टाइम काढायचं.
आज लिंबगावात पारायणाचं जेवण हे 30 वर्ष झालं चालू आहे आणि आज आमच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आहे त्यामुळे आम्ही सगळं सर्व महिला जेवणाचा कार्यक्रमाचं उत्सुकतेने स्वयंपाक करायला लागलो याच्यामध्ये या ज्या महिला दिसत याच्यामध्ये वयोवृद्ध सुद्धा महिला काय सांगाल त्या संदर्भात त्यांना खूप आनंद होतो की हे जेवण करताना की आज आपल्या जेवणाचा कार्यक्रम आहे म्हणल्यानंतर सगळ्यांनी मिळून एकत्र यावं सगळं आवडून सर्व महिला इथं उत्सुकताने आलेले आहेत आणि सुरुवात करते पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधनशील यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेल आयकॉन दाबा.